हाय, कसे आहात? बरे आहात ना? माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. झाला का जेवण तुमचं? माझं झालं जेवण आहे. काय झालं गुड्डन? हे गुड्डन पहा कशी ओरडत आहे. गुड्डन, तुला दुकानात यायचं आहे का नाही यायचं आहे? यायचं आहे ना? हाय करून दे. तर दुकानात जायचं आहे म्हणजे नवीन नवीन बाळासाठी कपडे म्हणजे लंगोट हे ते आता दवाखान्यात लागल ज्या वस्तू ते घेऊन आणायच्या दुकानातून. आणि आमच्या इकडे खूप आभाळ आला आहे. मग अशी सकाळी पाऊस पण आला होता. थांबा, तुम्हाला दाखवते आभाळ किती आला आहे तर. ना कुठं बघू शकता किती आभाळ आलेलं आहे. आता पण आभाळ आलेलं आहे. पावसाची काही गॅरंटी नाही किंवा येऊ शकते काही सांगता येत नाही. सकाळला थोडाफार आला होता पाऊस. माझी बहीण बसली इथं. आता वरी पाऊस येता, बारीक बारीक येत होता पाऊस. तर हे कपडे आतमध्येच टाकलेले आहेत वाळू. जागा नसल्यामुळे समोरच्याच रूममध्ये कपडे वाळू टाका लागते. आणि खूप दिवसानंतर मी ना साडी घातली नाही तर मी गाऊन नाही तर सलवारच घालत राहते. आणि गाववरून मी 2-3 साड्या आणले कारण की आमच्या गुड्डंबाईचेच खूप सारे कपडे होते. तिचेच कपड्याला जास्त जागा लागते. तिथल्या धरून अनातलेच हात दुखून जाते. म्हणून नाही का जास्त मी स्वतःचे कपडे काही आणले नाही. म्हणून मी जास्त प्रमाणात साडे घालत नाही. तर आज खूप दिवसानंतर साडी घातली आहे. तर कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता जाऊ आपण दुकानामध्ये. आणि काय काय घेते, काय काय घेऊन आणलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघाल. ऐकल, आज गुरुवार असल्यामुळे खूप बाजार पण असते. आता तर नाही राहत गर्दी, पण सायंकाळला खूप गर्दी राहते. काही काही दुकानं लागलेली आहेत. आज जवळच आलेलं आहे दुकान. जवळच आलेलं आहे दुकान. आता गुड्डनची अंडरवेअर इथूनच घेतली होती. हो ना गुड्डन, इथूनच घेतली होती ना आपण. हा छे ने दामी पाहिजे. आमचे घेऊन झालेले आहेत कपडे जे घ्यायचे होते ते. मग घरी पोचल्यानंतर तुम्हाला दाखवेन का का घेतली का काय नाही घेतली. गुड्डन कुठं आहे, कुठं लागलाय? चल ना जाऊन लागायची साहेब दुकान है ना. हे बाजार भरायचंच आहे. आज दुपारची वेळ आहे म्हणून बाजार भरायचंच आहे. काही काही दुकान लागलेले आहे. मंदिर है ना. गुड्डन कुठे गेली? गुड्डन गुड्डन खाली आहे का? चला आता आम्ही घरी जातो. आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवते काय काय घेऊन आणलेलं आहे. जास्त काही आणलेलं नाही कारण की मग डिलिव्हरी झाल्यानंतर मग घ्यास लागते. तर जास्त काही आणले नाही मी ना. हे 7-8 लंगोट आणले आहेत लहान बाळासाठी. आणि ही टोपी आणलेली आहे. आणि ही रुमाल मुठ्ठीवाली ही आले आहे. सॉक्स घेणार होती मग कसं डिलिव्हरी झाल्यानंतर असे जे पप्पा घेऊन घेतील ते सॉक्स घेऊन. आणि हे आणलेलं आहे आज बाजार असल्यामुळे तिथे खाऊचे दुकान लागले होते. तर पापडी हे भजे आणलेले आहेत. फोडून दे गुड्डनबाई, भूक लागली फोडून मागून राहिली.
तर आणि नाही का ते काल आमच्या गावात ते नर्स डॉक्टरीन आली होती ते लहान मुलासाठी, म्हणजे एक ते म्हणजे नवजात शिशूपासून तर 12 वर्षाच्या मुलांपर्यंत हे औषध पाजू शकतो 3 थेंब, जसं लसीकरण कसं दिले जाते तसे, आणि म्हणजे पुष्पनक्षत्राच्या दिवशी दिलेले जाते दर महिन्याला। तर तुम्हाला ते दाखवते, हे गुड्ड्यांसाठी बॉटल आहे, तर त्या डॉक्टरने सांगितली होती तर हे 150 रुपयाची बॉटल आहे, पुष्पनक्षत्राच्या दिवशी पाजलेली जाते 3 थेंब, 12 वर्षाच्या मुलाला पण देऊ शकतो। आणि हे हा कार्ड घेऊन गेली होती मी, म्हणजे मी या कार्डामध्ये लिहून नाव घेऊन सर्व लिहून दिला होता, तर त्या दवाखान्यामध्ये गेली होती तेव्हाच ही बॉटल मिळाली 150 रुपयाची आहे। जे कोणी पाजत नसेल लहान बाळांना तर पाजून घ्यायला छान आहे, जसं पोलिओ कसं पाजतं तशाने याला दर महिन्याला दिलंच जाते, लहान मुलांसाठी चांगलं आहे पाजणं हा। आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, कमेंट करत जा आणि बेल आयकॉनला प्रेस करत जा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। या भाजी खायला, हे भाजी गरम गरम, आणि इथं पापडी आहे, हे गुड्डन बाई भजी खाऊन राहिली है ना गुड्डन बाय, मन पाणी गेलं बारीक, आम्ही बाहेर गेलो तर बारीक बारीक पाऊसच येत होता। ठीक आहे, बाय।